गंगाखेड, परभणी आणि लातूर येथील तमाम युवा मतदार माता भगिनी यांना सप्रेम जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय बळीराजा। नवरात्रीचे नवरात्र उत्सव साजरा झाल्यानंतर 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी, दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण साजरा केला जातो। हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा हा सण आहे। ह्या सणाच्या दिवशी विद्यार्थी सरस्वती देवीचे पूजन करतो। बळीराजा आपल्या शेतातील अवजाराचे साहित्याचे पूजन करतो। पोलीस यंत्रणा तसेच देशाचे जवान आपापल्या शस्त्राचे पूजन करतात। हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ह्या सण सोशल मीडियामार्फत किंवा इतर गोष्टीमार्फत साजरा करावा लागेल। जास्तीत जास्त मार्केटमध्ये गर्दा होऊ नये, रोगराई आणखीन संपलेली नाही, जे म्हणतात ना कोरोना नाही कोरोना नाही, त्यांना असं विनंती आहे की हा रोग आहे परंतु कमी प्रमाणामध्ये आहे। भरपूर अशा लोकांना झाला, माझ्या सहवासातील काही मित्रपरिवारातील सदस्यांना, मित्रांना ही कोरोना झालेला आहे। एक ठिकाणी तर सार्वजनिक ठिकाणी, खाजगी दवाखान्याच्या ठिकाणी एक व्यक्ती पॉझिटिव्ह होता, आणि असे माहिती मिळाल्यानंतर असे सर्व असं लांब पळ, इकडं पळ तिकडं पळ असे म्हणत होते, जवळ थांबू देखील देत नसे। आपले मोटरसायकलचे पार्किंग वगैरे होते तर तिकडे देखील थांबू दिले नाही, परंतु मी जीव माझा मुठीत घेऊन त्यांच्या समोर गेलो। कारण माणसानं आजचा शेवट हा शेवट आपला दिवस, आजचा दिवस हा शेवटचा दिवस म्हणून जगलं पाहिजे। तर मी डिस्टन्स ठेवून त्यांना बोललो, काही काळजी नका करू, गुन्हेगावचे आहेत काय नाही विचारलं, आणि योग्य उपचार घ्या, त्यानंतरच बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका, असं म्हणून एक सहारा दिला। असं वाटत होतं की समाजानं सर्वांनी टाकून दिले का काय। त्यानंतर मी भेटून आलो, त्या गोष्टीला जवळपास 1.5 महिने झाला, अजून मला काही झालं नाही। ईश्वर कृपा म्हणा किंवा तुमच्या सर्वांचा आशीर्वाद म्हणा। लॉकडाऊनच्या पिरियडमध्येही मी भरपूर ठिकाणी गेलो, परंतु काहीही झालेलं नाही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने। तर ह्या सर्व गोष्टीचं पालन करून, शासनाचे नियम पालन करून आपल्याला दसरा हा सण साजरा करायचा आहे। दुर्भाग्य असं की गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड शहरामध्ये ऐतिहासिक दसरा महोत्सव साजरा केला जातो, परंतु ह्यावर्षी हा दसरा महोत्सव रद्द करण्यात आलेला आहे। दसऱ्याचं फार महत्त्व पूर्वीपासूनच आहे। ह्या दिवशी आपट्याचे पानं सोनं म्हणून भेट दिली जाते। ह्याच्या मागचा एक पूर्वीचा असा इतिहास आहे की गुरु वरतंतू हे आपल्या शिष्याला, कोस ह्या शिष्याला विद्या देत होते। त्यावेळी ज्यावेळेस गुरुकुल पद्धत भारतामध्ये होती, त्यावेळेस शिक्षकाला कसल्या प्रकारचं मानधन वगैरे काही नव्हतं। तर विद्या दिल्यानंतर त्या शिष्यांनी गुरुदक्षिणा काय देऊ असं म्हणून वरतंतू गुरूंना विचारले। तर गुरु शांत बसले। शांत बसल्यानंतर पुन्हा वारंवार प्रश्न केल्यानंतर गुरुंनी सांगितले
विद्या हे ज्ञान हे द्यायचं असतं, त्याचा त्याच्या बदल्यामध्ये धन वगैरे घ्यायचं नसतं. परंतु तरीही शिष्याने गुरूंना आठास लावला की काय देऊ तुम्हाला गुरुदक्षिणा, तर मी तुला शस्त्राच्या आणि इतर अशा 14 विद्या किंवा त्याहून विविध विद्या अशा शिकवल्या, तर त्यातल्या प्रमुख विद्या ज्या आहेत 14 विद्या शिकवल्या आहेस, तर शिकवलेल्या आहे, तर त्याच्या बदल्यामध्ये मला 14 कोटी स्वर्णमुद्रा दे, एका विद्येला 1 कोटी अशी मुद्रा दे. म्हटल्यानंतर शिष्य कौस हो म्हणाला, काही दिवसामध्ये देतो म्हणाला. परंतु त्याच्याकडे ते सामान्य कुटुंबातला असल्यामुळं एवढी स्वर्णमुद्रा मिळणं शक्य नव्हते. तर ते ज्या क्षेत्रामध्ये होते त्या क्षेत्रातला राजा यांच्याकडे ते गेले. राजाने नुकतंच मोठा यज्ञ करून आपली सर्व संपत्ती दान केलेली होती. तर राजाचं असं म्हणणं होतं की आलेल्या कुठल्याही व्यक्तीला परत जाऊ द्यायचं नाही. राजा स्वतःच सर्व संपत्ती दान करून एका छोट्याशा झोपडपट्टीमध्ये आपल्या परिवारासह राहत होता. तर असं म्हटल्यानंतर राजानं जो अपोजिट जे होते त्यांच्या राजाच्या, तर राजा त्यावेळेस खूप शूरवीर होता, तर ते अपोजिट पार्टीचे जे आहेत त्यांच्यावर आक्रमण करण्याचं निश्चित ठरवलं. ठरवताच वेळी समोरच्या अपोजिट पार्टीने तडजोड म्हणून राजाला सोने भेट दिले किंवा सोन्याचा पाऊस पाडला ते आपट्याच्या झाडावरती. आणि राजाने कोसला सांगितले, तुला हे सोने हे सुवर्ण मुद्रा घेऊन जा. तर सांगितल्यानंतर शिष्य कौस हा अतिशय स्वाभिमानी होता, त्यांनी आपल्याला जेवढे लागतं तेवढंच घेऊन गेला त्या आपट्याच्या झाडाकडून, आणि बाकीच्या स्वर्णमुद्रेचं करायचं काय. तर राजांनी प्रजेला सोनं लुटण्यास सांगितले, सोनं दान करण्यास सांगितले, आणि सर्व जनता सर्व त्या एरियातील जनता त्या ठिकाणी आपट्याच्या झाडाखाली जाऊन ते सोनं लुटलं. आणि तो दिवस होता दसऱ्याचा, म्हणून ह्या दसऱ्या ह्या दिवसाला सोने म्हणून आपट्याचं वाटप केल्या जाते. ह्या दिवशी नवीन करार होतात, नवीन खरेदी खत होतात, तसेच नवीन वस्तू घेण्यास सर्व नागरिक इच्छुक असतात, सोने खरेदी केले जाते. ह्याच दिवशी एक महत्त्वाचं म्हणजे आपट्याचे पान हे भेट देऊन गळ्यात मिठी घालून बंधुता व एकता भाईचारा ह्या ठिकाणी दर्शवला जातो. तर आपट्याच्या पानाचा एक वेगळाच इतिहास आहे. ते पान जर आपण पाहिलं तर हृदयाच्या आकाराचं दिसतं, आणि दोन हृदयाचे आकार असे जुटलेले ह्या आपट्याच्या पानाला दिसतात. म्हणून हा एक शांतीचा प्रेमाचा संदेश दिला जातो. एक हृदय एकमेकाला जुटलेले आहे, तसं सर्व आपण एकमेकाशी संलग्न जुटलेलो आहोत, असंच आपल्यामध्ये स्नेह आदर सन्मान अहिंसा सत्य ह्या सर्व गोष्टीकडे आत्मसात करणे हा एक संदेश हा दसरा महोत्सव देतो. ह्याच दिवशी दुर्गादेवीने महिषासुर याचा वध केलेला आहे. प्रभू रामचंद्र यांनी 10 तोंडी रावणाचा ह्याच दिवशी वध केलेला आहे. अशा ह्या सणाला खूप महत्त्व हिंदू संस्कृतीमध्ये आहे. आणि
ही जी आपण कथा ऐकलेली आहे ह्यामधून असं स्वाभिमान ह्या वाक्याला खूप महत्त्व आहे. ह्या कथा तुम्ही रिपीट रिवर्स करून ऐका, मला एक्सप्लेन करून सांगता आली नसली तरी माझ्यापेक्षाही हुशार तुम्ही सर्व मतदार बांधव आहात. असाच संदेश घेऊन माझ्या पक्षामध्ये आम्ही शेतकरी संघटनेमध्ये भविष्यात आमच्या पक्षाचे आमदार खासदार जर आले एखादी सीट निवडून आली आणि तिथून जर आमच्या पक्षाची पहिली पायरी सबसिडीची पहिली पायरी अशी सुरुवात झाली वर जाण्यास तर मी प्रयत्न करीन की असे मला आपल्या भूमीसाठी एक सेवक नाही तर एक सैनिक मला तयार करायचे आहेत, ज्यामध्ये आजचे आमदार बघा एकही आमदार खासदार मला असा दिसला नाही. शासनाने एवढं सगळं मानधन दिले, बाकीचे फंडांमधून पण एवढे सगळे घोटाळे एवढे फंड आणतात त्याच्यातून थोडंसं काम दाखवतात, बाकीचे सर्व ठीक आहे. तुमचा खर्च झाला एखादा फंड आणण्यासाठी, फाईल तयार करण्यासाठी, टेबला खालून देण्यासाठी ठीक आहे, तितकं तुम्ही कापू शकता त्या फंडातून, परंतु अख्खा फंडचा फंड गायब करायचा आणि रोडवर सगळे दगडं आतरून टाकायचे, एकदा कचरा बिचरा काढायचा आणि बस 2-3 वर्षात तो रोड फुडून जातो. अशी प्रत्येक योजनेची ब्रिज बांधल्या जाते. पंढरपूरमध्ये आता एक पूल कोसळला, आत्ताच बांधलेला पूल कोसळला, त्याच्यामध्ये 14-15 लोक काहीतरी मृत पावले. आपले शरद पवार साहेब त्या ठिकाणी भेट द्यायला गेले. तर हे निस्वार्थीपणा योग्य माणूस एक नागरिक न घडवल्यामुळे जे लीडर असतात ते लीडरच व्यवस्थित मार्गदर्शन करत नाही तर त्यांच्या खालचे कार्यकर्ते काय बनतील. तर राजकारण जर त्या ठिकाणी मजबूत असलं, आमदार खासदार तर त्या ठिकाणी मजबूत असता तर त्याचा पाठपुरावा केला असता त्या ब्रिजचा आणि ते पूल पाण्यामुळे बांधल्याच कोसळला नसता. चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे इंजिनियर त्यांनी बोलून पुन्हा ते पूल दुरुस्त करायला हवा होता. असे माझ्या पक्षामध्ये निस्वार्थी असे मी निवडून शाखाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष असा आपण देण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी सुरुवातीला मला एका पायरीवरती आपल्या पक्षाला पाऊल ठेवायचं आहे, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. आणि आजच्या दिवशी हे नववर्ष आपलं आनंदाचे जावो, सुखसमृद्धीचे जावो, आपल्या बळीचं राज्य महाराष्ट्रात पुन्हा एकदा येऊ ही विश्वचरणी मी प्रार्थना करतो. जय हिंद, जय जवान, जय बळीराजा. आम्ही शेतकरी.